सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है। सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है। सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीच्या कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली। त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं शनिवारी कर्जत बंदचं आवाहन केलं होतं। त्याला कर्जतकरांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपले सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवले। कर्जतमध्ये शनिवारी सकाळी 11 वाजता छत्रपती महाराज चौकापासून कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी आमदार रोहित पवार आणि बारामती ऍग्रोवर झालेल्या ईडी कारवाईचा निषेध नोंदवण्यात आला। त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते नामदेव राऊत नेमकं काय म्हणाले पहा। यात्रा काढल्यामुळे या ठिकाणी घसरलेली आहे आणि यामुळेच खऱ्या अर्थानं बारामती ऍग्रोच्या माध्यमातून कर्जत जामखेड नव्हे तर महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी बारामती ऍग्रोचे कारखाने आहेत तिथं 2900 जास्त भाव देऊन आणखी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भाव देण्याचा बारामती ऍग्रोचा मानस आहे। या माध्यमातून अनेक प्रस्थापितांच्या कारखाने या ठिकाणी बंद होण्याच्या स्थितीमध्ये आहेत। मग या सूड भावनेने या ठिकाणी सरकारने, राज्य सरकार असन केंद्र सरकार असन, यांनी ही आमदार रोहितदादा पवार यांच्यावरती ही ईडीच्या छाप्याची या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे। परंतु खऱ्या अर्थानं आमदार रोहितदादा पवार यांनी कर्जतमध्ये विद्यार्थ्यांसाठी असन, शेतकऱ्यांसाठी असन, जनसामान्यांसाठी असन इतकं मोठं काम उभा केलंय आणि या कामाच्या माध्यमातून आमदार रोहितदादा पवार हे भविष्यातलं या ठिकाणी महाराष्ट्राचं नेतृत्व होणार आहे। मग एका नेतृत्व सुरू होण्याच्या अगोदर या ठिकाणी त्याला कुठेतरी दाबण्यासाठी हा ईडीच्या माध्यमातून सरकारकडून चुकीचा चाललेला प्रयोग आहे आणि सूर्य किती हाताने झाकण्याचा प्रयत्न केला तरी आमदार रोहितदादा पवार हे महाराष्ट्राचे एक ना एक दिवस मुख्यमंत्री होणारच आहे आणि ह्या माध्यमातून सगळी जनता आमदार रोहितदादा पवार, आदरणीय शरदचंद्रजी पवार, सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील आणि पक्षातबीरपणे आहे। या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असन, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असन, त्याच पद्धतीने काँग्रेस असन, ही तिन्ही पक्ष मिळून या ठिकाणी 2024 या राज्यामध्ये 100% या ठिकाणी सरकार येणार आहे। म्हणून येणारं सरकार कुठंतरी आत्तापासूनच त्याला कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न करायचा, सरकारच येऊन नाही द्यायचं। म्हणून या सगळ्या वेगवेगळ्या ईडी असन, सीडी असन, बाकीचा या ठिकाणी उपयोग आणि त्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न होतोय। परंतु जनता दाबणार नाही, येणाऱ्या 2024 परत एकदा रोहितदादांच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय होतंय ही जनता महाराष्ट्रामध्ये दाखवून देईल। या सगळ्यांना माहिती आहे बारामती ऍग्रो आतापर्यंत GST असन, कर असन, सगळ्या नियम पाळून नियमामध्ये या ठिकाणी आतापर्यंत बारामती ऍग्रोने काम केलंय। पाठीमागे सुद्धा बारामती ऍग्रो बंद करण्याचं काम झालं, परंतु मोठा गाजावाजा केला, परंतु त्याच्यामध्ये काहीच निघलं नाही। बारामती ऍग्रो त्याच्यामध्ये दोषीच आढळली नाही, परंतु दोषी दाखवायचं म्हणून किरकोळ कुठंतरी थोडासा दंड करायचा, आपण केलेली कारवाई चुकीची नाही हे दाखवण्यासाठी कुठंतरी प्रयत्न केविलवानी प्रयत्न करायचा, हे याच्या पाठीमागे सुद्धा झालेलं आहे आणि आत्ताच्या सुद्धा ईडीच्या कारवाईतून काही निष्पन्न होणार नाही, हे 100% चुकीची कारवाई आहे।